फलटण तालुक्यातील आसू येथे गेल्या आठवड्यापासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंतु त्याकडे वनविभागाने लोकांच्या भावना लक्षात घेऊन फक्त उपाय म्हणून कॅमेरे लावले आहेत. वनविभागाचे कर्मचारी सध्या सातारा येथे 2 दिवसाच्या मीटिंगसाठी आहेत. या भागातील नागरिक व शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा जीव धोक्यात असतानाच वनविभागाच्या दुट्टपीळ धोरणामुळे लोकांच्या जीवावर बेतल्यानंतर वनविभाग जागा होणार का असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. या भागात वीज वितरणाचा भोंगळ कारभार सुरू असताना वीज गायब झाल्यानंतर बिबट्या लोकवस्तीत येऊन दहशत माजवत असून तो पाळीव प्राणी व कुत्रे यांच्यावर हल्ला करीत आहे. यामध्ये वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत. एएनसी न्यूज कॅमेरामन आनंद पवारसह प्रतिनिधी विजय भिसे फलटण. इथं मचक मारलेली आहे, इथं जखम आहे अजून. नशिबानी वाचली आहे, इथं टाकत टाकलीत. ती वन खात्याने जी काय आपल्याला काम चालू केले फास्ट होणं आवश्यक आहे. त्यांची येणं जाणं पाहणं हे जर केलं असलं तर उद्या प्राण्यांचा हा वन प्राण्याचा आमच्या जीवनाला असा धोका आहे. कारण मेंढ्या गेल्यात, शेळ्या गेल्यात, कुत्रे गेल्यात, कोंबड्या गेल्यात, हे प्रत्यक्ष लाईव्ह म्हणजे आम्ही सगळ्या हे दाखवलं आहे. हे बघितल्यानंतर जर कुणाकडून हलगटीपणा झाला तर ते खातं त्याला जबाबदार राहील. दुसरं असं आहे की MSEB बाबतीत जे आमचे सिंगल फेज लाईन आहे ते अनाकारण किंवा काय कारण असतो जाऊ शकते, तर ती 24 तास कशी राहील? रात्री तर आमची राहिलीच पाहिजे, दिवसा एखादी कमी पडली तर शक्यता आहे, पण रात्री मात्र आमची लाईन अजिबात जाता कामा नये. लाईन गेल्यानंतरच हे सगळे धोके घडले. कोंबडी नेली त्यावेळेस लाईट नव्हती, ज्यावेळेस शेळी पकडली त्यावेळेस लाईट नव्हती, ज्यावेळेस कुत्रं गेलं त्यावेळेस लाईट नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी लाईट नसताना घडलेल्या आहेत. ह्या आमच्या समोर आमच्या दारामध्ये आमच्या घरासमोर आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे MSEBनं थोडीशी त्या सिक्युरिटी घ्यावी. आणि वन खात्याचं चाललं काम, कॅमेरे जरी बसवले असले तर जीवनाला पूर्णपणे धोका आहे. लहान मुलं रस्त्याने येतात, शाळा चालू आहे आणि संपूर्ण इथं हा बागात बाग असल्यामुळे ऊस आहे. आणि त्या ऊसामध्ये असं जर बसला असला आणि अचानक जर का प्राणहानी झाली तर सगळ्यांना एकूण राहण्यासाठी जे जबाबदारी त्याच्या खात्यात पडेल. तेव्हा आम्हाला सर्वांच्या जीवनाला धोका आहे, तेव्हा सर्वांनी या वन्य प्राण्यापासून आमचं संरक्षण करावं अशी आमची विनंती. जर आमच्यावर हलगटीपणा केला आणि काय एखाद्या प्राणहानी झाली तर त्याच्या मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू. ही आम्हा गावकऱ्यांची भूमिका आहे. असो शिंदेनगर आणि हनुमंतवाडी पवारवाडी, त्यामुळे आम्ही ग्रामसभा घेतलेत, लोकांनी दोंडी दिले आहे, सिक्युरिटी आम्ही पाळलेले आहेत, तरी पण खात्याने जबाबदारी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. महिना झाला आहे कोणी फिरतंय, पण तसं आम्हाला काय वाटलं नाही. वाटलं नाही म्हणून ते प्रतिसाद कुत्रं आमचं ताणलं विहिरीच्याकडनं. म्हणजे आता मी उभा राहिलो तिथं, विहीर आहे, त्या विहिरीपासून कुत्रं ताणीत घरापाशी आणलं. तेव्हा आम्ही जागा झालो, बघतोय तर बिबट्या काय दोन, एक प्राणी आणि दोन पिल्ल अशी आहे ती. एक गेलं नदीच्या दिशेनं आणि आमच्या वस्तीला येडा मारून. तर हे ज्यावर तुम्ही थोडंसं बरं का, तुमची वन विभागाची माणसं काय येत्यात पर उडावडीची उत्तरं देते या. इथं ही दुर्गम भाग असल्यामुळं सातारा, सोलापूर आणि पुणे ह्या बाँड्रीच्या हे वस्ती आहे. वस्ती दुर्मिळ आहे, दादा 11 दोन वस्ती आहेत या. आणि मुलं 17 ते 18 शाळेत आहेत, ती त्याला बी विषयक वाटा आहे त्या. एका वाट्याने येणारी मुलं नाही, ती फक्त पटच विच आहे. आता ही तुमची लोकं येत्यात आणि नुसते आपलं काहीतरी उडवडीचे छत्रपत्र कसा